माणगाव तालुक्यातील गावांमध्ये चक्रीवादळामुळे फार मोठी हानी। आज संपूर्ण देश कोरोना सारख्या महाभयंकर रोगापासून लढत असताना मात्र दुसरे मोठे संकट येऊन गेले, ते म्हणजे निसर्ग चक्रीवादळ। या वादळाने संपूर्ण कोकण किनारपट्टीवर फार मोठ्या प्रमाणात नुकसान केले। माणगाव तालुक्यातील गोरेगाव शहरानजीक घोडेघोण, सिलीम, पळसप आदी गावांमध्ये फार मोठं असं भयंकर असं चित्र पाहायला मिळाले। गावामध्ये विजेचे खांब कोलमडून पडले आहेत, विजेच्या तारा तुटून पडल्यात। गावात वीज पुरवठा करणारी विजेची डीपी जमीनदोस्त झाली आहे। गावामध्ये आज 21 दिवस उठून गेले तरीही वीज पुरवठा सुरू झाला नाही। सिलीम सारख्या गावातील ग्रामस्थ मंडळींनी तर असं सांगितलंय की आम्ही स्वतः मेहनत करू, वीजचे पोल आणू, ते पोल उभे करण्यापर्यंत आम्ही MSEBला सहकार्य करू, पण आमच्या गावात वीज पुरवठा लवकरात लवकर सुरू व्हावा। आता पावसाळी वातावरण असल्यानं आणि डोंगराळ भाग असल्यानं विषारी साप पिंचू यांच्यापासून मोठ्या प्रमाणात भीती आहे। वादळात घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, बहुतेक घरांचं छप्पर गळत आहे, बहुतांशी घरे आज उघडी पडलेत। गावात नुकसानग्रस्त घरांचे फक्त पंचनामे झालेत, पण त्यानंतर अजूनही कोणतेही सरकारी यंत्रणा गावामध्ये पोहोचली नाही। 21 दिवस उलटून गेले तरीही वीज पुरवठा अजूनही सुरू नाही। प्रतिनिधी पांडुरंग मानेसह AVP माझा गोरेगाव। आज आपल्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला, तीचपासून 3 तारीख पासून ते आज तक आहेत। आमच्या गावात एकही लाईट किंवा दिवाबत्तीची कोणी विचारपूस करायला देखील आलेला नाही। वायरमॅन आपले लोकल वायरमॅन होते, त्यांनी पंचनामा वगैरे करून गेलेत, पण आज तक आहेत सरकारी यंत्रणेकडून असा कोणताही ठोस आम्हाला पाठिंबा मिळाला नाही किंवा त्यांच्याकडून कोणतंही कार्य झालं नाही। आणि आता आमचा दुर्गम भाग असल्यामुळं इथं साप विंचू यांची खूप भीती आहे, आणि आता प्रत्येकाची घरंदारं उघडी आहेत। काही जणांची घरं गळत असताना सुद्धा इथं कोणी फेरी मारायला देखील आलं नाही, आणि ती माणसाने आपापल्या परीने जसं आपल्याला शक्य असेल त्या परीने त्यांची साधारण तात्पुरती डागडुजी केलेली आहे। इथपर्यंत असा प्रकार आलेला आहे, आणि आमचा गाव अजूनपर्यंत सरकारी योजनांपासून वंचितच आहे।